बुलढाणा जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यामध्ये काल दुपारी आणि सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. आपण बघू शकतो, मी सध्या मोताळा तालुक्यातील सिंदखेड लफाली या गावच्या शिवारामध्ये आहे. या तालुक्यातील सिंदखेड लफाली असेल, आव्हा असेल, लिहा असेल, पिंपळगाव असेल, अशा अनेक गावांमध्ये काल सायंकाळी अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामुळं पिकांचं प्रचंड नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. यामध्ये गहू असेल, हरभरा असेल, मक्का असेल, ज्वारी असेल, यासह भाजीपाल्यांचं सुद्धा या ठिकाणी अक्षरशः नुकसान झालंय. यापूर्वी सुद्धा अवकाळी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील हजारो हेक्टर वरती पिकांचं नुकसान झालं होतं. त्याची मदत सुद्धा अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. मात्र काल सायंकाळी पुन्हा एकदा शेतकऱ्यावरती अवकाळी पावसानं या ठिकाणी संकट कोसळले. मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं या ठिकाणी नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. आपण बघू शकतो, ही जी सिंदखेड डपाली शिवारातली ही जी मका आहे, अक्षरशः या ठिकाणी मका ही जमिनीवरती झोपलेली आहे, गहू सुद्धा झोपलेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय शेतकऱ्यांचं. आसमानी संकट ज्या पद्धतीने कोसळतं त्याच पद्धतीनं शेतकऱ्यावरती हे संकट कोसळलेलं आहे. तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी या मोताळा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मोताळा, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.